कुस्तीगीर महासंघाचे मावळते अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला. या प्रकरणात ब्रिज भूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणी करत गेल्या 5 महिन्यांपासून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू होतं. पण न्यायालयात चार्जशीट दाखल झाल्यानं रस्त्यावरील लढाई थांबवण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतलाय. याबाबत कुस्तीपटू साक्षी मलिकने माहिती दिली आहे. ट्विट करत साक्षी मलिक म्हणाले की कुस्तीपटूंची 7 जूनला सरकार बरोबर बैठक झाली. या बैठकीत सरकारनं दिलेल्या आश्वासनानुसार लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी तपास पूर्ण करत 15 जूनला चार्जशीट दाखल केलाय. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात सुरू राहील. कुस्ती महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. कुस्ती संघाची 11 जुलैला निवडणूक होऊ शकते. सरकारनं दिलेल्या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही वाट पाहू असेही साक्षी मलिकने म्हटलंय.